नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मंडळी, आज आपण नाश्त्यामध्ये मूग हे किती प्रमाणात आपण खाल्ले तर आपलं वजन, शुगर, डायबिटीज ह्या गोष्टी नियंत्रणात राहतील. तर मंडळी, रोज सकाळी उठून नाश्त्याला काय करायचं हा प्रश्न आपल्याला सगळ्यालाच पडतो. नाश्त्याला भरपूर एनर्जी देणारे, पोटभरचे आणि प्रोटीन्स असलेले पदार्थ असायला हवेत असं आपण अनेकदा ऐकतो. पण आता मोड आलेले मूग हा यातीलच एक महत्त्वाचा पर्याय आहे. आता खायलाही सोपे असतात. मोड आलेल्या मुगाची कोळी उसळ, मिसळ, डोसा, आप्पे असे बरेच काही पदार्थ करता येतात. सॅलेडसारखेही काही मुगामध्ये कांदा, ककडी, शेंगदाणे, पनीर असे काही घालून खाता येते. मुगामध्ये शरीराला आवश्यक असे बरेच घटक असल्याने नाश्त्याला नियमितपणे मूग खायला हवेत. पाहूयात आता मूग खाण्याचे नेमके कोणकोणते फायदे आपल्याला होतात. तर सर्वप्रथम आहे प्रोटीनचा उत्तम स्रोत. आता मुगामध्ये प्रोटीनचे प्रमाण चांगले असते, त्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. स्नायूची बळकटीसाठी, पेशीच्या बांधणीनं करण्यासाठी आणि एकूण आरोग्य उत्तम राहण्यासाठी प्रोटीनचे आवश्यकता असते. त्याचबरोबर दुसरा आहे एनर्जी टिकून ठेवण्यास मदत करते. तर मंडळी, मुगामध्ये व्हिटॅमिन बी म्हणजेच लोह, मॅग्नेशियम हे घटक असतात. भिजवलेले मूग खाल्ल्याने त्वरित ऊर्जा मिळण्यास मदत होते. शरीरातील ऑक्सिजन वाहनचे काम सोपे होत असल्याने थकवा निघून जाण्यास देखील याचा चांगला फायदा होतो. तिसरा आहे पचनक्रिया सुरळीत होते. तर मंडळी, मुगामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पचनक्रिया सुरळीत होण्यास तसेच बुद्धिकोष्ठात दूर होण्यास त्याचा चांगला फायदा होतो. मुगामुळे कॉम्प्लेक्स शुगर कट होण्यास मदत होते आणि पचनक्रिया सुधारते. त्याचबरोबर चौथा आहे रक्तातील साखरेचं प्रमाण मुगाच्या ग्लायकेमिक इंडेक्स कमी असतो, त्यामुळे रक्तातील साखर निर्मितीचे काम नियंत्रणात आणण्यासाठी याचा चांगला फायदा होतो. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. त्याचमुळे मधुमेह असणारे आणि दिवसभर एनर्जी टिकून ठेवण्याचे असेल तर सकाळी नाश्त्याला मूग खाणे फायदेशीर असते. त्याचबरोबर पाचवा आहे वजनावर नियंत्रण, म्हणजेच फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पटकन पोट भरल्यासारखे वाटते. एकदा सकाळी पोटभर मूग खाल्ले की नंतर सतत काहीतरी खाण्याची इच्छा होत नाही आणि त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास देखील मदत होते. तर अशा प्रकारे हे पाच फायदे मूग म्हणजेच मोड आलेले मूग जर खाल्ले तर तुम्हाला नक्कीच याचा चांगला फायदा होतो. तर मंडळी, अशा स्वरूपात तुम्ही याचा रोज तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता. तर मंडळी, ही होती छोटीशी माहिती. माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.